प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा आहे. नमस्कार, मी गौरी, आपण पाहतात इंडिया अप टू न्यूज मराठी. मी आले जळगाव शहराच्या स्वातंत्र्य चौकात. या ठिकाणी कडक निर्बंध लावले असून सुद्धा नागरिकांची वर्दळ ही चालूच आहे. कडक निर्बंध आणि जीवनावश्यक वस्तूंना सकाळी 7 ते 11 पर्यंतची मुभा दिलेली असून सुद्धा नागरिकांची 11 नंतर सुद्धा वर्दळ आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी पोलीस प्रशासन सुद्धा त्यांच्या कामगिरीला लागलेलं असून आपल्यासोबत आहे ट्रॅफिक इन्स्पेक्टर साहेब. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ की नागरिक इथं बाहेर फिरत आहेत तर त्यांच्यावर काही कारवाई केली जाते की नाही. कडक निर्बंधाचा टाइम 7 ते 11 आहे, तरीसुद्धा नागरिक 11 वाजेनंतर नागरिकांची वर्दळ दिसते, याबद्दल काय सांगाल? सर्व नागरिक हे सगळे हॉस्पिटलच्या कामात जातात आहे, प्रत्येकाकडे हॉस्पिटलची फाईल आहे आणि सांगताय की दवाखान्यात जायचं आहे. अच्छा, आणि सर, ज्यांनी निर्बंधांचा नियमांचं पालन केलेलं नाही आहे, उल्लंघन केलेलं आहे, त्यांच्यावर काय कारवाई केली जाते? त्यांच्यावर आपण दंडात्मक कारवाई करतो आहे. पोलिसांनी आदेश देऊन सुद्धा न पाळणे हा गुन्हा आहे आणि त्या हिशोबाने त्यांच्यावर आपण दंडात्मक कारवाई करत असतो. अच्छा सर, इथं काय काय चेकिंग केली जाते? आता भरपूर नागरिक येतात, त्यांना काय विचारलं जातंय, काय बघितलं जातंय? प्रत्येकाकडे चौकशी केली जाते, कशासाठी आला, कुठून आला आणि कुठे चालला आणि काय सबळ त्यांच्याकडे, काय पेपर आहे का, दवाखान्यात जायचं तर दवाखान्याची पाहिले का, मेडिकलला जायचं तर प्रिस्क्रिप्शन आहे का, अशा प्रकारे चौकशी करत असतो आपण. अच्छा सर, आतापर्यंत किती नागरिकांवर कारवाई केली गेली याबाबत? आतापर्यंत 30-35 लोकांवर कारवाई केलेली आहे. सर, हे जे नागरिक विनाकारण बाहेर फिरत आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काय आव्हान कराल? मी त्यांना एक आव्हान करू इच्छितो की एवढी परिस्थिती खराब आहे, एवढ्या मोठ्या प्रमाणात कोविडचा प्रादुर्भाव होतोय, त्यासाठी सर्वांनी घरातच थांबावे आणि लयच आवश्यक असेल तरच बाहेर येऊ, अदरवाईज बाहेर येऊ नये, असं आव्हान करतो. नागरिकांना 7 ते 11 वाजेची जीवनावश्यक वस्तूंना मुभा दिलेली असून सुद्धा नागरिकांची वर्दळ ही 11 वाजेनंतर सुद्धा चालू आहे, त्यामुळेच या ठिकाणी चौकाचौकात पोलीस प्रशासन तैनात केले गेले आणि पोलीस प्रशासन येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना विचारत आहे की काय कारणासाठी तुम्ही बाहेर आले आहे, जीवनावश्यक कारणासाठी आलं असेल कोणी त्यांना जाऊ दिलं जातं आहे आणि जे विनाकारण बाहेर फिरलं जात आहे त्यांच्यावर दंडात्मक कारवाईसुद्धा केली जाते. जळगावहून गौरीसोबत धर्मेंद्र राजपूत, इंडिया अप टू न्यूज मराठी.